इन येस एन टू मेकॅनिझम येस एन टू मिकॅनिझममध्ये एस एन अँड टू स्टँड्स फॉर म्हणजे त्याचा मिनिंग काय येस मीन्स सबस्टी ट्युशन येन मीन्स न्यूक्लिओफिलिक अँड टू मीन्स बाय मोलेक्युलर म्हणजे मग येस एन टूचा मिनिंग काय झाला सबस्टी ट्युशन न्यूक्लिओ बाय मोलेक्युलर मेकॅनिझम आणि आपल्याला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे मग आपण एक्झाम्पल घेतलं द रिॲक्शन बिटवीन कोणामधली रिॲक्शन बघा बिटवीन मिथिल ब्रोमाइड रिॲक्शनमध्ये पाहात तुम्ही इथं मिथिल ब्रोमाइड सी एच थ्री डॅश बी आर सी एच थ्री डॅश मिथिल अँड बी आर ब्रोमाइड सी एच थ्री डॅश बी आर मिथिल ब्रोमाइड मिथिल ब्रोमाइड अँड आणि कोण आहे हायड्रॉक्साइड आयन ओ एच मायनस आयन म्हणजेच हायड्रॉक्साइड आयन आणि हा हायड्रॉक्साइड आयन हा न्यूक्लिओफिल आहे कोण आहे न्यूक्लिओफिल न्यूक्लिओफिल म्हणजे काय पॉझिटिव्ह सेंटरवर अटॅक करणारा त्याला काय म्हणतात न्यूक्लिओफिल किंवा पॉझिटिव्हबद्दल ॲट्रॅक्शन असणारा म्हणजे न्यूक्लिओफिल मग आता कोणामधली रिॲक्शन आपण एक्झाम्पल म्हणून घेतोय तर मिथिल ब्रोमाइड आणि कोण कोण हायड्रॉक्साईड आयन मग या दोघांची रिॲक्शन झाल्यावर काय बनतं ग्यूज काय म्हटलं इथं पाबर सी एच थ्री डॅश -OH, ओ एच मिथॅनॉल किंवा सी एच थ्री -OH, डॅश मिथिल ओ एच अल्कोल ग्रुप आहे ना मग याला तुम्ही मिथिल अल्कोल पण म्हणू शकतात ते कॉमन नेम आहे मिथिल अल्कोहोल आणि आय पी एस सी नेमनुसार याला तुम्ही मिथेनॉल म्हणू शकतात तर मग एक्झाम्पल कोणतं घेतलं आपण द रिॲक्शन बिटवीन मिथिल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साईड आयन टू गिव्ह मिथेनॉल आता या रिॲक्शनमध्ये काय घडतं आहे ते बघा सी एच थ्री डॅश बी आर तुम्हाला मिथिल ब्रोमाइड दिसला आहे न्यूक्लिअर फील ओ OH एच मायनस दिसला आहे तर हा ओ OH एच मायनस ह्या कार्बनवर अटॅक करतो कार्बनवरती अटॅक केला की हा ओ OH एच मायनस कार्बनला अटॅच होतो आणि कार्बनपासून ब्रोमिन ब्रेक होतो म्हणजे मग इथून ब्रोमिन जाणार OH आणि तिथं ओ एच मायनस येणार आहे म्हणजे बघा इथला ब्रोमिन गेला आणि ब्रोमिनच्या जागेवर बघा काय आलेलं दिसतंय ओ एच आलेला दिसतोय आणि OH जिथं ओ OH एच मायनस होतं तिथं बी आर आलेलं दिसतंय तुम्हाला बी आर मायनस म्हणजे फक्त बी आर OH आणि ओ एच मायनस यांचं एक्सचेंज झालेलं तुम्हाला रिएक्शनमध्ये दिसून येत आहे म्हणजे मिथिल ब्रोमाइड आणि न्यूक्लिओफाईल हायड्रॉक्साइड आयन यांची रिॲक्शन झाली की मिथेनॉल तयार झाला आता ह्या रिॲक्शनचा केमिकल कायनेटिक्स केमिकल कायनेटिक्समध्ये बघा तुम्ही रेट इक्वल टू रिॲक्शनचा रेट कसा दाखवला आहे केमिस्ट्रीमधलं जे केमिकल कायनेटिक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक डिटेल आहे आता समोर जसा आहे तसं समजून घ्या रेट इक्वल टू के स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला सी एच थ्री बी आर दिसतोय आणि मल्टिप्लाय नेक्स्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ओ OH एच मायनस दिसतोय बरोबर माझा दोन्ही ब्रॅकेटचा प्रॉडक्ट आहे या ब्रॅकेटचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मग ब्रॅकेटमध्ये जर सी एच थ्री बी आर लिहिलाय याचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एच थ्री बी आर आणि ब्रॅकेटमध्ये जर ओ OH एच मायनस दिलाय तर याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस आणि इथं जो के दिसतोय हा कॉन्स्टंट आहे के काय आहे कॉन्स्टंट आहे रेट कॉन्स्टंट असतो तो हा झाला रिॲक्शनचा काय रेट द रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन सेकंड ऑर्डर आहे रिॲक्शन सेकंड ऑर्डर हे प्रॅक्टिकली शोधलं जातं किंवा ठरवलं जातं रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर नंतर पुढे द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन रिॲक्शनचा रेट कोणावर डिपेंड आहे रिॲक्शन कोणामध्ये होते ह्या दोघांमध्ये होते बरोबर ना ह्या दोघांमध्ये होते दोघांपैकी रिॲक्शनचा रेट कोणावर डिपेंड आहे ह्या एकावर डिपेंड आहे एका दोघांवर डिपेंड आहे कोणावर डिपेंड आहे नेमका द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन कोणावर डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ म्हणजे दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे कोण दोघं एच थ्री बी आर म्हणजे एच थ्री बी आरच्या पण कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे अँड ओ एच मायनस आयन म्हणजे ह्या दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे हेज द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे म्हणून रिॲक्शनला काय म्हणायचं रिॲक्शन न्युक्लिय फिलिक सबस्टिट्युशन आहे काय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन आहे पण दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट डिपेंड आहे दोन्ही मोलिक्युलच्या म्हणून दोन्ही मोलिक्युल म्हणजे दोन्ही म्हणजे बाय आणि मोलिक्युलर म्हणजे बाय मोलिक्युलर म्हणजे दोन्ही मोलिक्युलच्या बरोबर म्हणजे मग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन बाय मोलिक्युलर मेकॅनिझम म्हणायचं ह्या रिएक्शनला आणि ते इन शॉर्ट आपण कसं दाखवतो येस एन आणि टू सबस्टिट्युशन येस येतं न्यूक्लिओफिलिक एन येतं आणि बाय मोलिक्युलर टू येतं हे सबस्टीट्युशन न्यूक्लिओफिलिक मोलिक्युलर असंही म्हणता येतं किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन मोलिक्युलर असंही म्हणता येऊ शकता पुढे बघूया आपण आता रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे रिॲक्शन नेमकी कशी घडत आहे फर्स्ट पॉईंट त्यातला रिॲक्शन कम्प्लीट सीन सिंगल अँड स्लो स्टेप बघा रिॲक्शन पूर्ण होते पण किती स्टेपमध्ये फक्त एका स्टेपमध्ये म्हणजे सिंगल स्टेपमध्ये कम्प्लीट होते सिंगल स्टेपमध्ये कम्प्लीट होत असून ती स्टेप फास्ट नाही आहे कशी आहे ती स्लो स्टेप आहे म्हणजे सिंगल स्टेपमध्ये आणि स्लो स्टेपमध्ये कम्प्लीट होत आहे सेकंड पॉईंट पाहा तुम्ही इट इन्व्हॉल्व सायमलटेनियस सायमलटेनियस म्हणजे काय एकाच वेळी हा म्हणजे या रिॲक्शनमध्ये एकाच वेळीस काय इन्व्हॉल्व म्हणजे समाविष्ट आहे ब्रेकिंग ऑफ सी डॅश बी आर बॉन्ड अँड मेकिंग ऑफ सी डॅश ओ एच बॉन्ड म्हणजे एकाच वेळेला ह्या रिॲक्शनमध्ये कार्बन आणि ब्रोमिन यांच्या बॉन्डचं काय होतं ब्रेकिंग होतं आणि कार्बनपासून ब्रोमिन गेला की ब्रोमिनच्या जागेवर कोण आलं बघा ओ एच आलं म्हणजे कार्बन आणि ब्रोमिनचं चा ब्रेकिंग झालं कार्बन आणि ओ एचचं चा मेकिंग झालं म्हणजे बॉन्ड ब्रेक होणं आणि मेक होणं या दोन्ही जी क्रिया आहे त्या एकाच वेळेला म्हणजे सायमल्टेनियस घडतात म्हणून या सेंटेन्सचा मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा लक्षात घ्या इट इन्व्हॉल्व सायमल्टेनियस ब्रेकिंग ऑफ एकाच वेळेला ब्रेकिंग कोणाचं सी डॅश बी आर बॉन्डचं अँड मेकिंग ऑफ सी डॅश ओ एच बॉन्ड आता न्यूक्लि थर्ड पॉईंटमध्ये न्युक्लिओफिल ओ एच मायनस बॅक साईड अटॅक म्हणजे बघा न्यूक्लिओफाईल ओ एच मायनस साईड अटॅक करतो बॅकसाईड अटॅक म्हणजे कसं कोणत्या बाजूने अटॅक नेमका बॅकसाईड अटॅक कोणावर करतो ऑन कार्बन ॲटम कार्बन ॲटमवर करतोय म्हणजेच कसा दॅट इज फ्रॉम अपोजिट साईड ऑफ ब्रोमिन तुम्ही इथे रिएक्शनमध्ये पाहता समजा मिथिल ब्रोमाइड म्हणजे सी एच थ्री बी आर हा सी वन टू थ्री थ्री एच आहे म्हणजे हा सी एच थ्री झाला आणि सी एच थ्री डॅश कोन बी आर म्हणजे हा मिथिल ब्रोमाइड झाला तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर हा जो ब्रोमिन आहे ना ह्या कार्बनच्या तुम्हाला राईट साईडला दिसतोय बरोबर आहे ना आणि जो न्युक्लिय फील ओ एच मायनस आहे ना तो कोणत्या साईडने अटॅक करतोय पाबरं लेफ्ट साईडने अटॅक करतोय कोणावरती ह्या कार्बनवरती मग याला बॅक साईड अटॅक का म्हणायचं कारण ब्रोमिन ज्या साईडला आहे ना ती फ्रंट साईड आणि ब्रोमिनच्या अपोजिट साईडने गेलं तर ती बॅक साईड म्हणून न्युक्लिओ फील ओ एच मायनस जो आहे तो कसा ॲटॅक करतो आहे साईड अटॅक आणि बॅक साईड अटॅक म्हणजेच कोणाच्या अपोजिट अपोजिट फ्रॉम द काय ब्रोमिन ब्रोमिनच्या अपोजिट साईडकडून आले लक्षात बरोबर ओके आता याच्यामध्ये एकदा आपण रिॲक्शनमध्ये समजून घेऊया पहा तुम्ही काय झालं आहे आता जसा कार्बन आणि ब्रोमिन आहे यांचं ब्रेकिंग होणं आणि कार्बन आणि ओ एच यांचं मेकिंग होणं हे सायमल्टेनियस घडतं हे आपण एका पॉईंटमध्ये बघितलं तर कार्बन आणि ब्रोमिन यांचा बॉन्ड हळूहळू ब्रेक होत चालेल मग कार्बन आणि ब्रोमिनचा बॉन्ड जसा जसा ब्रेक होत चालेल ना तसा तसा कार्बन आणि ओ एच मायनसचा बॉन्ड तयार होत चालणार आहे तुम्हाला इथं दिसते बघा आता इथं कार्बन आणि ब्रोमिन यांच्या मध्ये डॉटेड म्हणजे डॉटेड लाईन दिसते तुम्हाला डॉटेड याचा अर्थ काय कंटिन्युअस लाईन नाही ते कंटिन्युअस नाही आहे डिस्कंटिन्युअस याचा अर्थ काय की कार्बन आणि ब्रोमिनमधला बॉन्ड वीक होत चाललेला आहे म्हणजे ब्रेक होत चाललेला आहे आणि जसा जसा ब्रेक होत चालेल ना तसा कार्बन आणि ओ एच जो आहे यांच्यातला बॉन्ड मेक होत चालेल म्हणजे ब्रेकिंग इकडे ब्रेकिंग होत चालेल इकडं मेकिंग होत चालेल हा जेव्हा पूर्ण ब्रेक होईल तेव्हा हा पूर्ण मेक होईल आलं लक्षात बरोबर आणि बी आरवरती पूर्ण निगेटिव्ह चार्ज नाही आहे बघा इथं हाफ मायनस आहे म्हणजे हाफ निगेटिव्ह आहे आणि इकडे हाफ निगेटिव्ह आहे दोघा मिळून पकडला तर फुल निगेटिव्ह चार्ज होईल बरोबर ना पण काय होतं आहे की पूर्ण निगेटिव्ह चार्ज एकावर नाही येतात बी आर आणि ओ एच दोघांवरती थोडा थोडा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे ही ट्रान्झिशन स्टेट आहे ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण संक्रमण म्हणजे काय बदल घडण्यासाठी ज्या अवस्थेतून जा जावं लागतं ती अवस्था म्हणजे ट्रान्झिशन स्टेट म्हणजे रिॲक्टनचा प्रॉडक्टमध्ये रूपांतर होण्यासाठी ज्या स्टेटमधून जा जायचं ती ट्रान्झिशन स्टेट आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हा जो सेंट्रल कार्बन ॲटम आहे हा कार्बन ॲटम किती स्पेसिजला अटॅच आहे पावर वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे पाच जणांना अटॅच आहे म्हणजे पेन्टॅकॉर्डिनेट म्हणायचं याला काय म्हणायचं मग पेन्टॅकॉर्डिनेट कार्बन ॲटम दिसतोय तुम्हाला आता हा आता बघूया आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये काय आहे इथं पा फोर्थ पॉईंट काय आहे इन ट्रान्झिशन स्टेट ट्रान्झिशन स्टेटमध्ये बोथ ओ एच अँड बी आर कॅरीज ओ एच आणि बी आर ट्रान्झिशन स्टेटमध्ये म्हणजे ह्या स्टेटमध्ये ह्या स्टेटमध्ये बोथ ओ एच अँड बी आर हा ओ एच आणि हा कोण बी आर दोघांना काय आहे कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज दोघांकडे पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे पा पार्शियल म्हणजे थोडा थोडा निगेटिव्ह चार्ज आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये इन टी एस टी एस म्हणजेच आता ही ट्रान्झिशन स्टेट आहे इन टी एस कंटेन पेंटॅ कॉर्डिनेट कार्बन ॲटम इथं फक्त असं पाहिजे इन म्हणण्याची काही गरज नाही फक्त टी एस कंटेन म्हणजे ट्रान्झिशन स्टेट कंटेन पेंटॅकॉर्डिनेट कार्बन ॲटम कॉर्डिनेट म्हणजे म्हणजे काय की पाच स्पेसीजबरोबर त्याचा बॉन्ड आहे ॲटम हॅविंग पेंटॅकॉर्डिनेट कार्बन ॲटम हॅविंग म्हणजे त्या पेंटॅकॉर्डिनेट कार्बन ॲटममध्ये काय काय आहे बघा आता पाच बॉ पेंटॅकॉर्डिनेट पाच बॉन्ड आले पाचमध्ये जे तीन बॉन्ड आहे म्हणजे थ्री सिग्मा बॉन्ड्स इन वन प्लेन तीन सिग्मा बॉन्ड एका प्लेनमध्ये आहेत विथ अँगल ऑफ वन ट्वेंटी डिग्री विथ इच अदर म्हणजे तीन सिग्मा बॉन्ड आहे त्यांचा एकमेकामधला जो अँगल आहे तो वन ट्वेंटी डिग्री आहे मग हे तीन सिग्मा बॉन्ड कोणते की जे एका प्लेनमध्ये आहे बघा इकडे तुम्हाला असं दिसतंय वरच्या बाजूला काय दिसतोय एच दिसतोय खालच्या बाजूला तुम्हाला एच दिसतोय परत इकडे कोण दिसतोय एच दिसतोय हे कार्बनला अटॅच असणारे हे तिन्ही एच आहे ना ते एका प्लेनमध्ये आहे कुठे आहे एका प्लेनमध्ये आहे आणि मग त्या प्लेनला परपेंडिक्युलर कोण आहे ओ एच आणि कोण आहे बी आर आता असं समजा की हा सी आहे वरचा एक आणि खालचे दोन एच आहे हे बोर्डवर आहे असं समजा आणि हा जो ओ एच दिसतो आहे ना तर या कार्बनच्या पाठीमागे असेल बोर्डच्या पाठीमागे आणि बी आर कुठे असेल बोर्डच्या वरती असेल पुढे मग आता ओ एच आणि बी आर जर असं जोडलं तुम्ही तर ओ एच जाईल बोर्डच्या पाठीमागे बी आर येईल बोर्डच्या पुढे तर मग बोर्डला परपेंडिक्यु परपेंडिक्युलर होणार की नाही ओ एच आणि बी आरला जोडणारी लाईन होणार ना परपेंडिक्युलर म्हणजेच याचा अर्थ को काय की बी आर आणि ओ एच यांना कनेक्ट करणारी जी लाईन आहे ना ती ह्या तिन्ही एचच्या बॉन्डच्या प्लेनला कशी असणार मग परपेंडिक्युलर असणार आहे मग तेच इथं दिसतंय पहा आ, जे तीन सिग्मा बॉन्ड होते यचचे थ्री सिग्मा बॉन्ड्स इन वन प्लेन तीन सिग्मा बॉन्ड एका प्लेनमध्ये विथ एंगल ऑफ वन ट्वेंटी डिग्री विथ इच अदर म्हणजे हा यच हा सी आणि हा एच यांच्यामधला अँगल वन ट्वेंटी डिग्री असेल एच सी एच हा अँगल वन ट्वेंटी असेल एच सी एच हा पण अँगल वन ट्वेंटी असेल आणि ही लाईन त्यांना परपेंडिक्युलर आहे त्या त्यांच्या प्लेनला बघा आता टू पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड्स टू पार्शियल कोव्हॅलेंट का म्हटलेलं आहे माहिती आहे का बघा इकडे हे कंटिन्युअस बॉन्ड नाही आहे हा डिस्कंटिन्युअस आहे म्हणून याला काय म्हणणे पार्शियल कोव्हॅलेट बॉन्ड म्हणायचा आहे त्याला पार्शियल कोण बॉन्ड्स अलॉंग द लाईन कोणत्या लाईनवर आहे बघा पार्शियल कोव्हॅलन बॉन्ड जो आहे अलॉंग द लाईन मग ती लाईन कशी आहे ती लाईन एच म्हणजे हा सी त्याला असणारे तीन यच जे आहेत त्यांच्या प्लेनला ही लाईन म्हणजे पार्शियल कोवेलन बॉन्डची जी लाईन आहे ना ती परपेंडिक्युलर आहे बघा सेंटेन्स कम्प्लीट करूया आपण टू पार्शियल कोवेलँड बॉन्ड्स म्हणजे डॉटेड लाईनचे बॉन्ड अलॉंग द लाईन ते डॉटेड लाईनचे बॉ जे बॉन्ड आहे ते कोणत्या लाईनवर आहेत परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन म्हणजे जे तीन हायड्रोजन होते त्यांच्या प्लेनला डॉटेड लाईन जी आहे ती परपेंडिक्युलर आहेत सिक्स पॉइंट बघा प्रॉडक्ट इज फॉर्न प्रॉडक्ट तयार होतोय कसा तयार होतोय विथ इनव्हर्जन इनव्हर्जन म्हणजे उलट इन्व्हर्जन ऑफ कॉन्फ्युग्युरेशन ड्यू टू बॅक बॅकसाईड अटॅक बॅकसाइड अटॅक झाल्यामुळे कोणाचा बॅकसाईड अटॅक झाला ओ एच मायनसचा बॅक साईड अटॅक झाला आणि बॅक बॅकसाईड अटॅक झाल्यामुळं कॉन्फिगुरेशन उलट झालं म्हणजे त्याचं काय झालं इन्व्हर्जन झालं त्यालाच म्हटलं इन्व्हर्जन ऑफ आप कॉन्फ्युगुरेशन आपण रिॲक्शनमध्ये बघूया ते बघा इकडे आता हा कार्बन ॲटम दिसते तुम्हाला हे तीन यच ॲटम जे आहे ते लेफ्ट साइडला आहे कुठे आहे लेफ्ट साईडला आहे म्हणजे याचं जे कॉन्फिग्युरेशन आहे ते लेफ्ट साईडला आहे कोणाचं कॉन्फिग्युरेशन यचचं आणि ओ एच मायनसचा जो ॲटॅक आहे तो ब्रोमिनच्या अपोजिट साईडने झाला म्हणजे बॅक साईडने झाला जेव्हा ओ एच पुढे पुढे येणार कार्बनला ॲटॅच होण्यासाठी तेव्हा होणार काय इकडचा ब्रोमिन ब्रेक होऊन जाणार आणि ओ एच मायनस जेव्हा कार्बनला अटॅच होणार तेव्हा हे जे तिन्ही एच ॲटम दिसतात तुम्हाला ते लेफ्ट साईडकडून आहेत ना तर ते लेफ्ट साईडकडून कुठे जाणार राईट साईडला बघा इकडे आता तुम्हाला हा जो प्रॉडक्ट तयार झालेला दिसतोय त्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला आहे की ओ एच मायनस लेफ्ट साईडने आला आहे आणि लेफ्ट साईडने जे तीन एच होते ते आता कोणत्या साईडला मूव्ह झालेले आहे तुम्हाला राईट साईडला मूव्ह झालेले दिसत आहे म्हणजे हायड्रोजनचं जे कॉन्फिगरेशन होतं ते आधी लेफ्ट साईडने होतं आता ते राईट साईडने गेलं म्हणजेच इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणतात त्याला काय म्हणतात इनव्हर्जन ऑफ कॉन्फिग्युरेशन फिगरमध्ये बघा आता तुम्ही इकडे तुम्हाला दिसतंय हे तिन्ही एच लेफ्ट साईडला आहे आणि ओ एचचा बॅक साईड अटॅक झाल्यामुळे काय झालं हे लेफ्ट साईडचे तीन एच कुठे गेले राईट साईडला गेले यालाच म्हणायचं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फ्युगुरेशन जसं वाऱ्याने छत्री उलटी होते की नाही अंब्रेला तसंच एक्झाम्पल आहे ते आणि एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहताय की इथला बी आर गेलेला आहे ऑपोजिट साईडने ओ एच आलेला दिसतोय पा तुम्हाला बरोबर आणि जो ओ एच आधी सेपरेट होता तर कोण सेपरेट झालं बी आर सेपरेट झालं ही रिॲक्शन मिकॅनिझम आपण पाहिलीत नेक्स्ट आय एम पी क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन गिव अ ब्रीफ आयडिया अबाउट येस एन वन मिकॅनिजम बघा लास्ट क्वेश्चनचा तुम्ही विचार केला तर सेम टू सेम क्वेश्चन आहे फक्त एस एन टू आय वन आलेले आहे एस एन टू आय वी एन वन झालेलं आहे आणि सेम टू सेम बघा आता आन्सरमध्ये इन येस एन वन मिकॅनिजम येस फॉर सब्स्टिट्यूशन एन फॉर न्युक्लिओिलिक अँड वन फॉर मोलेक्युलर युनि म्हणजे एक आणि मोलेक्युलर म्हणजे काय की रिॲक्शनचा रेट हा फक्त एकाच मोलेक्युलरवर डिपेंड असतो म्हणून युनि मोलेक्युलर आलेले आहेत यस एन वन एक्झाम्पल बघा आता द रिॲक्शन बिटवीन कोणामध्ये रिॲक्शन बघायचे आपल्याला टर्शरी ब्युटील ब्रोमाइड मग टर्शरी ब्युटील ब्रोमाइड इकडे असं समजा आता हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला ते आहे टर्शरी ब्युटील ब्रोमाइडचं स्ट्रक्चर समजून घ्या हा ब्रोमिन ह्या कार्बनला आहे बरोबर म्हणजे ब्रोमीन ज्या कार्बनला आहे तो कार्बन बाकीच्या किती कार्बनला आहे वन टू थ्री तो बाकीच्या तीन कार्बनला आहे म्हणून टर्शरी म्हणून टर्शरी आणि टोटल कार्बन किती आहे वन टू थ्री फोर टोटल कार्बन चार आहे म्हणजे ब्युटील म्हणजे ब्युटील आणि ब्रोमिन अटॅच आहे म्हणजे ब्रोमाइड म्हणजे हे स्ट्रक्चर कोणाचं टर्शरी ब्युटील ब्रोमाइडचं मग रिॲक्शन कोणामध्ये आहे रिॲक्शन बिटवीन टर्शरी ब्युटील ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साइड आयन बघा ओ एच मायनस हा कोण आहे हायड्रॉक्साइड आयन आहे आणि तो न्यूक्लिओफिल आहे न्यूक्लिओफिल म्हणजे काय की जो पॉझिटिव्ह सेंटरवर अटॅक करतो म्हणजे कोणाच्या पॉझिटिव्ह सेंटरवरती कार्बनच्या आय टू गिव्ह टर्शरी ब्युटील अल्कोहोल आणि काय मिळतं मग ह्या रिॲक्शनमधून टर्शरी ब्युटील अल्कोहोल बघा हे टर्शरी ब्युटील अल्कोहोल आहे तुम्ही जर बघितलं ह्या रिॲक्टंट आणि ह्या प्रॉडक्टमध्ये डिफरन्स काय आहे टर्शरी ब्युटील टर्शरी ब्युटील सेम इथं ब्रोमाइड आहे इथे अल्कोहोल आहे म्हणजे ब्रोमाइड आणि अल्कोहोल इतका चेंज झाला आहे मग ब्रोमाइड म्हणजे इथे बी आर होता आणि अल्कोहोल म्हणजे इथे फक्त ओ एच आलं आहे काळाला बरोबर मग आता बी आरची जागा घेतली ओ एचने आणि ओ एचची जागा घेतली या बी आरने दिसते तुम्हाला इकडे पुढे आता केमिकल कायनेटिक्स पा रेट इक्वल टू के ब्रॅकेटमध्ये दिसते तुम्हाला सी एच थ्री थ्राईस सी डॅश बी आर हा टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आहे म्हणजे यच स्ट्रक्चर आहे बघा तुम्हाला दिसतंय की हे सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री किती सी एच थ्री आहे हे तीन वेळेस आहे ना म्हणून सी एच थ्री आणि ब्रॅकेटच्या बाहेर बेसला थ्री लिहिलं आहे म्हणजे सी एच थ्री थ्राईस तीन वेळेस आलेला आहे आणि मग हा कार्बन दिसतोय तुम्हाला हा कार्बन आणि हा जो ब्रोमिन आहे पुढे ब्रोमिन दिसतोय म्हणजे हे कोण आहे हेच आहे टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आणि ब्रॅकेटचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रेट इक्वल टू के पुढे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एच थ्री थ्राईस सी डॅश बी आर द रिॲक्शन इज द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय आहे फर्स्ट ऑर्डर आहे मागची काय होती सेकंड ऑर्डर होती रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन रिॲक्शनचा रेट कोणावर डिपेंड आहे द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वन मोलिक्यूल फक्त एकाच मोलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे दिसते तुम्हाला हा एकाच एकच मोलेक्युल आहे फक्त त्याच्याच कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये मागच्या क्वेश्चनमध्ये ओ एच मायनस होता तो इथं नाही आहे म्हणजे मागे मागच्या क्वेश्चनमध्ये दोघां दोन्ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड होता इथं फक्त एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे म्हणजे पहा रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणाच्या कॉन्सन्ट्रेशनवर वन मोलिक्यूल तर वन मोलिक्यूल कोणी मग सी एस थ्री थ्राई सी डॅश बी आर म्हणजे टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आहे ओनली म्हणजे फक्त हाच हेन्स द रिॲक्शन इज नोन ॲज म्हणून रिॲक्शनला म्हणायचं सब्स्टिट्यूशन न्युक्लिओिलिक युनिमोलिक्युलर मिकॅनिझम म्हणजेच एस एन वन मिकॅनिझम आता रिॲक्शन मिकॅनिझम बघतोय आपण इट इज स्लो स्टेप मिकॅ सॉरी इट इज टू स्टेप मेकॅनिझम ही दोन स्टेपमध्ये घडणारी मिकॅनिझम आहे मग त्या दोन स्टेपमध्ये काय घडतं पहिली स्टेप जी आहे ती ब्रेकिंगची आहे आणि दुसरी स्टेप आहे ती मेकिंगची आहे म्हणजे ब्रेकिंग आणि मेकिंग हे सायमल्टेनियस घडत नाही जसं एस एन मध्ये सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळेला दोन्ही घडत होतं ना तसं इथं पहिल्यांदा फक्त ब्रेकिंग घडतं नंतर मेकिंग घडतं बघा फर्स्ट स्लो स्टेप पहिली स्लो स्टेप आहे कशाची आहे ती ऑफ ब्रेकिंग ऑफ सी डॅश एक्स बॉन्ड म्हणजे सी डॅश एक्स बॉन्ड ब्रेक होण्याची पहिली स्लो स्टेप आहे दॅट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप रेट आर डिटरमाइनिंग डी स्टेप यस आर डी एस म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे जी स्लो स्टेप असते त्या स्लो स्लो स्टेपवरून रिॲक्शनचा रेट ठरवता येतो सेकंड पॉईंटमध्ये सेकंड फास्ट स्टेप सेकंड स्टेप फास्ट आहे कशाची ती ऑफ मेकिंग ऑफ सी डॅश ओ एच बॉन्ड म्हणजे सी डॅश ओ एच बॉन्ड बनण्याची फास्ट स्टेप आहे म्हणजे ब्रेकिंग होण्याची स्टेप स्लो आहे आणि मेकिंग होण्याची स्टेप फास्ट आहे बघा इथं स्टेप फर्स्टमध्ये तुम्हाला दिसतं आहे सी एच थ्री थ्राईस डॅश बी आर हा टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आहे आणि आता ही स्लो स्टेप आहे रिव्हर्सिबल आहे हे पण दिसते तुम्हाला आता इथं इथं ब्रेकिंग जे होते आहे सी डॅश बी आरचं बी आर निघून गेला बी आर निघून गेला तर बी आरवरती कोणता चार्ज येणार निगेटिव्ह आणि हा जो कार्बन दिसतो याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे दिसतोय आलेला तुम्हाला आणि सी एच थ्री थ्राईस म्हणजे सी एच थ्री जे आहे इथं थ्राईस पाहिजे ते केलाय थ्राईस सी एच थ्री थ्राईस सी म्हणजे असं समजा की ह्या कार्बनवरती तुम्ही पाहिलं की कोणता चार्ज आला पॉझिटिव्ह चार्ज आला आणि ह्या कार्बनला सी एच थ्री किती आहे तीन वेळेस आहे म्हणजे बघा इथं वन टू आणि थ्री तीन वेळेस सी एच थ्री तुम्हाला अटॅच झालेला दिसतोय याला काय म्हणतात हा पॉझिटिव्ह आयन असेल त्याला कॅटायन म्हणतात पण कार्बन हा कार्बनचा म्हणजे त्याला कार्बो कॅटाईन म्हणायचं आणि पहिली स्टेप संपल्यानंतर हा तयार होतो आणि याचा वापर दुसऱ्या स्टेपमध्ये होणार आहे हा मध्येच तयार झाला म्हणजे याला म्हणायचं इंटरमिडिएट म्हणजे कोणी हा कार्बो कॅटायन इंटरमिडिएट आहे आता हाच सेकंड स्टेपमध्ये यूज होतोय पा इथं स्टेप सेकंड आहे सेकंड स्टेपमध्ये आपण तोच कार्बो कॅटाईन घेतला पहिल्यांदा इथं पहिल्या स्टेपमध्ये बी आरचं ब्रेकिंग झालं होतं आता मेकिंगसाठी ओ एच मायनस आलेला आहे मग काय होणार आता ह्या हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह प्लस मायनस कट होणार आणि ह्या कार्बनला अटॅच होणार ओ OH। एच OH बघा इथं ओ एच अटॅच झालेलं आहे कार्बनला म्हणजे तुम्ही इथं जर पाहिलं तर बी आर दिसतोय तर तेच इथं पाहिलं तर काय दिसतंय ओ एच दिसतोय म्हणजे बी आर ब्रेकिंग झाला आणि ओ एचचं काय झालं मेकिंग झालं म्हणजे हे होतं टर्शरी ब्युटील ब्रोमाइड तर हे झालं टर्शरी ब्युटील काय अल्कोहोल तयार झालं म्हणजे आपण इथं काय पाहतो तो मग अशी सेकंड फास्ट स्टेप सेकंड फास्ट स्टेप कशाची आहे मेकिंग ऑफ सी डॅश ओ एच बॉन्डची आहे आणि आता पुढच्या पॉईंटमध्ये आपण बघतोय कार्बो कॅटाईन इंटरमिडिएट कार्बो कॅटाईन इंटरमिडिएट म्हणजे हाच आहे तो कार्बो कॅटाईन इंटरमिडिएट हॅज प्लेनर स्ट्रक्चर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे प्लेनर म्हणजे एका प्लेनमध्ये हे सर्व नेक्स्ट पॉईंट इन सेकंड स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये इथं आता ओ एच मायनस कॅन ॲटॅक हा ओ एच मायनस अॅटॅक होतो आहे याच्यावरती कॅन ॲटॅक फ्रॉम फ्रंट ऑर बॅक साईड म्हणजे कोणत्याही साईडने अटॅक होतोय समजा हा बोर्डच्या प्लेनमध्ये असेल ना तर हा ओ OH एच मायनस या बोर्डच्या समोरून जाऊ शकतो कार्बनकडे किंवा बोर्डच्या पाठीमागून येऊ शकतो कार्बनकडे म्हणजे फ्रंट साइडने ॲटॅक करू शकतो किंवा बॅक साईडने ॲटॅक करू शकतो मग फ्रंट फ्रंट साइडने ॲटॅक केलं आणि बॅक साईडने अटॅक केलं तर दोन प्रकारचे प्रॉडक्ट तयार होतील ते दोन प्रॉडक्ट एकमेकांचे इनेइंशिओ मर्स असतील काय असतील ते म्हणजे इनएनशिओ मर्स असतील ते म्हणजे आयसोमर्स असतील एकमेकांचे मग जर त्यांचं इक्वी मोलर मिक्सचर तयार झालं म्हणजे सारख्या प्रमाणात फ्रंट साईडने जेवढा प्रॉडक्ट तयार झाला बॅक अॅटॅक नाही तेवढाच प्रॉडक्ट तयार झाला तर त्यांचं जे मिक्सचर आहे त्याला इक्वी मोलर मिक्सचर म्हणा आणि मग इक्वी मोलर मिक्सर जर आलं तर त्या त्याला म्हणायचं काय रॅसेमायझेशन म्हणजे बघा इज द प्रॉडक्ट इज फॉर्म विथ म्हणजे प्रॉडक्ट कसा फॉर्म झाला विथ रॅसेमायझेशन रॅसेमायझेशन म्हणजे फ्रंट साईडने जेवढा तयार झा फ्रंट साईड ॲटॅकने जेवढा प्रॉडक्ट तयार झाला बॅक साईड अटॅकने तेवढाच तयार झाला म्हणजे सारखा सारखा तयार झाला म्हणजे इक्वी मोलर तयार झाला आणि त्यांचं जे सारखं सारखं मिक्सचर एकत्र जर झालं तर त्याला म्हणतात रॅसेमिक मिक्सर आणि रॅसेमिक मिक्सचर तयार होतं मग ती क्रिया रॅसेमायझेशन आहे इज प्रॉडक्ट फॉर्म बाय फ्रंट एंड अँड साइड अटॅक म्हणजे फ्रंट साइड आणि बॅकसाईड ने तयार होणारे जे प्रॉडक्ट आहे ते कसे असतात आर इक्वी मोलर म्हणजे सारख्या प्रमाणात असतात आणि ते एकमेकांचे इनेन्शिओ मर असतात आणि इनेन्शिओ मर सारख्या प्रमाणात आलं तर त्या मिक्सरला रेसेमिक मिक्सर आपण म्हणत असतो नेक्स्ट आय एम पी क्वेश्चन क्वेश्चन नंबर इलेवन डिस्टिंग्विश बिटवीन एस एन वन अँड एस एन टू मेकॅनिझम एस एन वन एस एन टू आपण सेपरेट क्वेश्चन्स बघितलेत आणि आता त्यांच्यामधला डिफरन्स म्हणजे डिस्टिंग्विश आपल्याला बघायचं फर्स्ट कॉलममध्ये आपण फॅक्टर्स घेतलं सेकंड कॉलममध्ये एस एन टू अँड थर्ड कॉलममध्ये एस एन वन घेतला आहे बघा आता फर्स्ट पॉईंट दॅट मीन्स फर्स्ट फॅक्टर इज कायनेटिक्स म्हणजे रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर की सेकंड ऑर्डर येस एन टू सेकंड ऑर्डर रिॲक्शन अँड येस एन वन इज द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मोलेक्युलॅरिटी येस एन टू इज द बाय मोलेक्युलर म्हणजे दोन मोलेक्युल मोलेक्युल रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व्ह होतात ते आणि येस वन इज द युनिमोलेक्युलर म्हणजे रिॲक्शनचा रेट फक्त एकाच मोलेक्युलरवर डिपेंड आहे म्हणून युनिमोलेक्युलर थर्ड नंबर ऑफ स्टेप्स म्हणजे रिॲक्शन किती स्टेपमध्ये कम्प्लीट होते एस एन टू कम्प्लीट होते वन स्टेपमध्ये सिंगल स्टेपमध्ये आणि येस एन वन जी आहे टू जी टू 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 ले ती टू स्टेपमध्ये कम्प्लीट होते इथं तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो लक्षात ठेवायला रिॲक्शनची ऑर्डर एस एन टूमध्ये हा जो टू आहे ना टूवरून सेकंड ऑर्डर लिया आणि मोलेक्क्युलेरिटी टूवरून बाय मोलेक्युलर लिया बाय म्हणजे टू आणि एस एन वनच्या वनवरून ऑर्डर फर्स्ट ऑर्डर घ्या आणि मोलेक्युलरिटी जी आहे ती वनवरून युनी म्हणजे एक युनी मोलेक्युलर घ्या आणि रिॲक्शन किती स्टेपमध्ये कम्प्लीट होते तर त्याला उलट करा एस एन वन आहे ना वनच्या अपोजिट टू स्टेप करा आणि तर टू आहे तर टूच्या अपोजिट वन स्टेप करा आता नेक्स्ट पॉईंट आहे फोर्थ पॉईंट मेकिंग अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड म्हणजे बॉन्ड तयार होणं आणि बॉन्ड काय होणं ब्रेक होणं हे कसं घडतं येस एन टूमध्ये हे एकाच स्टेपमध्ये घडतं ना वन स्टेप रिॲक्शन आहे याचा अर्थ काय की दोन्ही एकाच वेळेस घडणार आहे म्हणजे सायमल्टेनियस सोबतच मेकिंग आणि ब्रेकिंग घडतं आणि ही टू स्टेप रिॲक्शन असल्यामुळे एका स्टेपला घडतं ब्रेकिंग आणि दुसऱ्या स्टेपला घडतं मेकिंग म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये दोन्ही ब्रेकिंग आणि मेकिंग एकाच वेळेस घडत नाही म्हणजे सायमल्टेनियस घडत नाही दॅट इज नॉट सायमल्टेनियस ट्रान्झिशन स्टेट बघा वन ट्रान्झिशन स्टेट कारण वन स्टेपमध्ये कम्पीट होते, reaction, होते yes one, of of nucleophil, nucleophil OH ना रिएक्शन वन ट्रांजिशन स्टेट आहे आणि टू स्टेपमध्ये कम्पीट होते ना रिएक्शन ही टू स्टेपमध्ये यस एन वन म्हणजे टू ट्रान्झिशन स्टेट आहे आता पॉइंट पॉइंटमध्ये टाईप ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लिओफिल न्यूक्लिओफिल म्हणजे ओ एच मायनस बरोबर ना तर ओ एच मायनस हा फ्रंट साईडने अटॅक करतो की बॅक साईडने अटॅक करतो म्हणजे टाईप ऑफ अटॅक आता हा टाईप ऑफ अटॅक कसा बघा एन टूमध्ये ओनली बॅक साईड अटॅक आहे म्हणजे ओ एच मायनस अॅटॅक करताना बी आरच्या अपोजिट साईडने करतो हे आपण बघितले त्या क्वेश्चनमध्ये आणि एन वनमध्ये बॅक साईडने ॲटॅक होऊ शकतो किंवा फ्रंट साईडने ॲटॅक होऊ शकतो म्हणजे बोथ बॅक अँड फ्रंट साईड अटॅक तुम्हाला आठवतं का कार्बो कॅटाईनवरती अटॅक होत होता कार्बो कार्बोकॅटाईन प्लेनर होता म्हणजे फ्रंट साईडने पण अटॅक होऊ शकतो आणि बॅक साईडने पण सेवन पॉईंट स्टिरिओकेमिस्ट्री केमिस्ट्री म्हणजे काय जे हायड्रोजन किंवा मिथिल ग्रुप जे होते ते बॅक साईड अटॅक झाल्याने अपोजिट साईडला मूव्ह झाले होते की नाही आंब्रेला प्रकार आंब्रेलाच्या टाईपने ठीक आहे पूर्ण डिटेल्स सांगत नाही फक्त क्लिक करतोय मी तर स्टिरिओ केमिस्ट्री बघा इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिग्रेशन इनव्हर्जन म्हणजे काय की अगोदर कार्बनला असणारे हायड्रोजन लेफ्ट साईडला होते ते राईट साईडला झाले होते ओ एच मायनस बॅक साईडला अटॅक केल्यामुळे तर मग त्याला इनव्हर्जन ऑफ कॉन्फिग्रेशन आपण म्हटलं होतं आणि एन वनमध्ये रॅसेमायझेशन रॅसेमायझेशन म्हणजे काय फ्रंट साईड अटॅक जेवढा आहे बॅक साईड पण तेवढाच आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं की बॅक साईडने तयार होणारा फ्रंट साईडच्या अटॅकने तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे तो इक्विमोलर सारख्या प्रमाणात असल्यामुळे रॅसेमिक मिक्सचर तयार होतं म्हणजे रॅसेमायझेशन म्हणायचं त्याला नेक्स्ट टाईप ऑफ सबस्ट्रेट सबस्ट्रेट कोणत्या प्रकारचा असतो मेनली प्रायमरी सबस्ट्रेट कोणामधला झाला हा एन टूमधला मग प्रायमरी कोण होतं मिथिल ब्रोमाइड होतं कोण होतं मिथिल ब्रोमाइड आणि इकडे एन वनमध्ये मेनली टर्शरी सबस्ट्रेट मग टर्शरी सबस्ट्रेट कोण होतं टर्शरी सबस्ट्रेट होतं टर्शरी ब्युटील ब्रोमाइड होता बरोबर आणि आता लास्ट पॉईंट आहे इंटरमिडिएट इंटरमिडिएट म्हणजे काय मध्यावर तयार होणारा एखादा पदार्थ जर रिॲक्शन ही वन स्टेप आहे येसियन ये टूची रिॲक्शन वन स्टेप आहे जर एकाच स्टेपमध्ये रिॲक्शन कंप्लीट होते तर इंटरमिडिएटचा काही संबंध नाही दॅट मीन्स नो इंटरमिडिएट आणि एस एन ही एस एन वन ही रिॲक्शन टू स्टेपमध्ये होती ना म्हणजे याचा अर्थ पहिली स्टेप संपल्यावर इंटरमिडिएट तयार होतो आणि तो दुसऱ्या स्टेपमध्ये वापरला जातो याचा अर्थ इथं म्हणता येईल आपल्याला इंटरमिडिएट इनवॉल्ड म्हणजे इंटरमिडिएट यामध्ये समाविष्ट आहे आणि हा प्रश्न मोस्ट आय एम पीमध्ये आहे, पी आहे परीक्षेसाठी